14 वर्धापन दिनानिमित्त परभणी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सावता परिषदेची पत्रकार परिषद घेण्यात आली. सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सावता परिषद जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे यांनी यावेळी केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी 31 जानेवारी रोजी श्री कृष्ण गार्डन वसमत रोड येथे वर्धापन दिन समारंभाच्या मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे येणार आहेत. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उर्फ पंटू जाधव, खासदार फौजिया खान, आमदार राहुल पाटील, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार मनसुलन केंद्रे, महापौर अनिता कांबळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष किरण सोनटक्के यांचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषद देण्यात आली. परभणी येथे श्रीकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या समारंभामध्ये किंवा या समारंभाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजयजी मुंडेसाहेब हे या मेळाव्याला या वर्धापन दिन समारंभाला मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांना. त्याचसोबत या जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार आदी या सर्वच मंडळींना या वर्धापन दिनाच्या या समारंभाला निमंत्रित केलेलं आहे आणि हा 14वा वर्धापन दिन समारंभ संघटनेचा हा या शहरामध्ये होत असताना माळी समाज आणि ओबीसी एकूण ओबीसी प्रवर्गाच्या संबंधानं या वर्धापन दिन समारंभाच्या निमित्तानं या माध्यमातून आम्ही अनेक ठराव या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पारित करणार आहे. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.